गुंतवणूकदारांनी समभागांच्या विक्रीचा सपाटा लावल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सलग चौथ्या सत्रात मोठी घसरण झाली आज बाजार बंद होताना शेअर बाजार तब्बल एक हजार सातशे एकोणसत्तर अंकांनी कोसळून ब्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पाचशे सेहेचाळीस अंकांच्या घसरणीसह पंचवीस हजार दोनशे पन्नास अंकांवर बंद झाला पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तसंच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळं बाजारात असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाचा परिणाम होऊन शेअर बाजारात ही दोन महिन्यातली सर्वात मोठी घसरण झाली आहे